नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. कोणतीही गोष्ट टाळायची असेल तर त्याचं पूर्वीपासूनच प्रिव्हेंशन करणं आणि प्रतिकार करणं गरजेचं आहे. यामध्ये आपले आरोग्य असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, आपलं आरोग्य चांगलं टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये असं कुठं सांगितलं आहे का की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर? यामध्ये आयुर्वेदाची उत्पत्ती हीच निरोगी व्यक्तीचं आरोग्य चांगलं टिकवून ठेवण्यासाठी झालेली आहे हे दिसून येतं. मग निरोगी व्यक्तीचं आरोग्य चांगलं टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविहार संकल्पना, व्यायाम, योग साधना आणि शरीर शुद्धीसाठी पंचकर्म याचा वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. यामध्ये पंचकर्म वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य. कफाच्या आजारासाठी वमन हे वसंत ऋतूमध्ये करायला सांगितलेलं आहे. पित्ताच्या आजारासाठी शरद ऋतूमध्ये विरेचन आणि वाताच्या आजारासाठी वर्षा ऋतूमध्ये बस्ती. यानी आपल्याला होणारे आजार टाळणे शक्य होतं. म्हणजेच कोणत्याही आजाराचं प्रिव्हेंशन आपण याद्वारे करू शकतो. नियमित शरीरशुद्धीने आपलं आरोग्य चांगलं टिकून राहतंच त्यासोबत आपलं जीवनमान देखील उंचावतं. या पंचकर्मातल्या शरीरशुद्धीने आपण दीर्घायू होऊ हे नक्कीच. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.